तसे तर या सर्व शक्ती एकच आहेत, पण प्रत्येकाची विशिष्ट अशा एका मूर्तीवर श्रद्धा जडलेली असते. तुमची ज्या मूर्तीवर ही श्रद्धा आहे त्या मूर्तीला स्पर्श करा आणि बघा त्यांचे तुमच्या साडीचे संदेश आणि मार्गदर्शन. मागील काही दिवस आपल्या प्रार्थना येत नव्हत्या, पण आजपासून आपण दररोज प्रार्थनेला सुरुवात करत आहोत. स्वामी म्हणतात, प्रार्थने ताकद असते नशीब बदलण्याची. म्हणून आपण दररोज आपल्या स्वामी भक्तांसाठी प्रार्थना करतो. व्हिडिओला ज्याही फर्स्ट कमेंट येतात त्यांची नावे प्रार्थनेमध्ये घेतली जातात. तर लक्षात ठेवा, दररोज रात्री 8:02 आपला व्हिडिओ येतो, आणि व्हिडिओ आल्या जर तुमची कमेंट आली तर आपण तुमचं नाव प्रार्थनेमध्ये घेतो. चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी तुमच्या गुरुचं मार्गदर्शन. तर तुमच्या श्रद्धास्थानी स्वामी समर्थ महाराज असतील किंवा तुम्हाला स्वामींची प्रतिमा आवडली असेल, तर चला तर मग पाहूया स्वामी आज तुम्हाला कोणतं मार्गदर्शन करणार आहेत. बाळांनो, इतक्या लवकर हार मानायची नसते. लक्षात घ्या, आयुष्य बदलायला 1 सेकंदही पुरेसा असतो. तुम्ही या ब्रह्मांड नायकाच्या छत्रछायेखाली आहात, म्हणजे तुमचं आयुष्य खूप सुंदर आणि सुखी होणारच आहे यात तिळमात्र शंका नाही. पण मनामध्ये सतत येणारे विचार, नकारात्मक गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यापासून अडवत आहेत. तुम्हाला जर तुमचं स्वप्न सत्यात उतरावं असं वाटत असेल तर लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या विचारांवर लक्ष द्यावं लागेल. जर तू तुझ्या विचारांमध्ये म्हणत असशील की मला सर्व काही मिळत आहे, तर लक्षात घे, तुला सर्व काही दिलं जाईल. आणि तुला सर्व काही मिळत असूनही जर तू म्हणत असशील की माझ्याकडे काहीच नाही, तर लक्षात घे, जे तुझ्याकडे आहे ते सुद्धा तुझ्याकडून घेतलं जाईल. तुझ्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होणार आहेत, पण त्याची एक वेळ निश्चित झालेली आहे. ती वेळ यावी लागेल, त्या वेळेआधी काहीही मिळणार नाही. कितीही उपवास केला तरीही तू जर तुझे कर्म नीट करत नसशील तर तुला जे मिळणार होतं ते सुद्धा मिळणार नाही. कर्मांवर लक्ष दे, तेच तुझं प्रारब्ध बदलू शकतात. आणि लक्षात घे, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी सावलीसारखे उभा आहोत, त्यामुळे तुझं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही. तू फक्त श्री स्वामी समर्थ म्हण, सर्व जबाबदारी आम्ही स्वीकारू आणि तुझं आयुष्य सुखमय बनवू. विश्वास असेल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि 1 लाईक करायला विसरू नकोस. लक्षात ठेव, तुझं 1 लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुमच्या श्रद्धास्थानी बाळू मामा असतील किंवा तुम्हाला बाळू मामांची प्रतिमा आवडली असेल, तर चला तर मग पाहूया काय आहे आज त्यांचं तुमच्यासाठीचं मार्गदर्शन. बाळांनो, लक्षात घ्या, मी तुमच्या कल्पनेपेक्षाही सुंदर तुमचं आयुष्य लिहिलं आहे, पण त्याआधी तुम्हाला काही कठीण गोष्टींचा सामना करावा लागेल, कारण ते तुमचं प्रारब्ध आहे. ते तुम्ही तुमच्या कर्मांमध्ये घेऊन आला आहात आणि ते तुम्हाला भोगून संपवावंच लागेल. त्यानंतर तुम्हाला एक आनंदी आयुष्य दिलं जाईल ज्याची तुम्ही कधी कल्पनासुद्धा केलेली नसेल. बाळांनो, लक्षात घ्या, या सृष्टीत अशी कुठलीही गोष्ट नाही जी आम्ही तुला देऊ शकत नाही. पण विश्वास ठेव, जर तुझं कर्म चांगलं असेल तर आम्ही प्रत्येक गोष्ट देऊ शकतो, पण जर कर्म चांगलं नसेल तर आम्ही तुला काहीही देऊ शकत नाही. तू फक्त निस्वार्थ सेवा कर. तुझ्या जे मनात आहे ती प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यात घडणारच आहे. लक्षात घे, सेवा करताना कुठल्याही अटीमध्ये अडकू नकोस. ह्या अटी देवाने नाही तर माणसाने निर्माण केल्या आहेत. माणूस माणसाच्या सोयीनुसार चांगलं वाईट ठरवत असतो. पण लक्षात घ्या, आमची सेवा करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. तुम्ही कधीही केव्हाही आमचं नाव घेऊ शकता, कधीही आमची सेवा करू शकता. आम्ही सदैव तुझ्या घरातील सर्व सदस्यांचं, तुझ्या सर्व कुटुंबाचं संरक्षण करू. पण तू मात्र तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस. कठीण काळ येईल पण तो ओलांडण्यासाठी आम्ही तुला मदत करू. पण तुझा विश्वास जर डगमगला तर आम्ही तुझ्या मदतीला येऊ शकणार नाही. तू फक्त विश्वासाने आमचं नाव घे. बघ, तुझा प्रत्येक
वाईट काळ कसा निघून जाईल आणि आयुष्याचं सोनं होईल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन असे संदेश घेऊन येण्यासाठी। जर तुमच्या श्रद्धास्थानी गजानन महाराज असतील, चला तर मग पाहूया काय आहे आज त्यांचं तुमच्यासाठीचं मार्गदर्शन। बाळांनो, ही सृष्टी एका गोष्टीवर टिकली आहे, ती म्हणजे विश्वास। जर तुमचा विश्वास आहे की तुमच्या वाईट काळात तुमचा गुरु तुमच्या पाठीशी आहे, तर विश्वास ठेवा तेव्हा तुमचा गुरु तुमच्या पाठीशी उभा असेल। पण जर त्या वाईट काळात तुमच्या मनामध्ये तुमच्या गुरुबद्दल शंका येत असेल की माझा गुरु माझ्या मदतीला येणार का नाही, तर तेव्हा तो येईल का नाही यामध्ये सुद्धा शंकाच असेल। मी विश्वासाने आम्हाला बोलवा, आम्ही येऊ। कितीही वाईट काळ असला तरीही तो संपवू। पण जर तुमचा आमच्यावर विश्वास आणि श्रद्धा नसेल तर खोटा दिखावा करू नका। बाळा, तू जे आमच्याकडे मागत आहेस ते सर्व तुला दिलं जाईल, पण त्याची योग्य वेळ आल्यानंतर। वेळेआधी हट्ट करणं बंद कर, कारण वेळेआधी मिळालेल्या गोष्टीची किंमत माणूस करत नाही। मला मानतोस ना, मग विश्वास ठेव। तुझ्यासाठी जे सर्वोत्तम असेल तेच मी तुला देणार। बाळा, पायात काटा मोडला म्हणून प्रवास सोडून द्यायचा नाही। काटा बाजूला काढायचा आणि प्रवास पुन्हा सुरू ठेवायचा। माझं नाव नुसतं तुझ्या मुखात आलं तरीसुद्धा तुझ्या सर्व अडचणी सुटतील। प्रयत्न सोडू नको बाळा। सुरुवात जरी कठीण असली तरी शेवट मात्र नक्की गोड होईल। मला ठाऊक आहे तू संघर्ष करून आता खूप थकलाय, पण आता काळजी करू नको, सर्व माझ्यावर सोडून दे। मी सर्व काही नीट करेन। तुझ्या इच्छेपेक्षा सुंदर माझं नियोजन आहे। सगळी कामे शक्तीने होत नाही, तर काही ठिकाणी सहनशक्तीसुद्धा वापरावी लागते। जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत आहे, तर त्याच्या मौनाचं उत्तर द्यायला मी स्वतः येईन, लक्षात ठेवा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन असे स्वामी संदेश बनवण्यासाठी। जर तुमच्या श्रद्धास्थानी साईबाबा असतील किंवा तुम्हाला साईबाबांची प्रतिमा आवडली असेल तर चला तर मग पाहूया काय आहे आज त्यांचं तुमच्यासाठीचं मार्गदर्शन। माझ्या प्रिय बाळांनो, आज काही सत्य गोष्टी प्रेमाने समजावून सांगत आहे, नीट लक्ष देऊन ऐका। लक्षात ठेवा, जसं आपलं कर्म तसं आपल्याला फळ मिळतं। तुमचं नशीब तुमचं भविष्य असतं, पण तुमचं कर्म तुमचं भविष्य घडवत असतं। म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक कृती ही बीजासारखी असते आणि तुम्ही जसं बी पेराल तसं फळ तुम्हाला मिळेल। जर तुम्ही तुमचं कर्म नीट करत नसाल तर तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जात आहात, ज्यामुळे सर्व नाश होतो। यामुळे हे नक्की आहे की चांगल्या कर्माच्या फळाचं बी हे उशिरा उगवतं, पण त्याचं फळ पिकलेल्या आणि गोड असतं। त्यामुळे कितीही संकट आली तरीही प्रत्येक टप्प्यावर घाबरून नका जाऊ। नशीब तुम्हाला संकटातून बाहेर काढत नाही, तर फक्त तुमच्या कर्मात असं करण्याचं सामर्थ्य आहे। जी व्यक्ती चांगले कर्म करण्यास सक्षम आहे ती प्रत्येक परिस्थितीवर मात करू शकते। जर कर्म एखाद्याच्या भल्यासाठी केलं जात असेल तर त्याचे परिणाम कधीच वाईट होऊ शकत नाहीत। तू फक्त निस्वार्थ सेवा कर, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली जाईल। तुला जे काही हवं आहे ते सर्व काही तुला दिलं जाईल। पण त्याआधी तो एखादी गोष्ट करताना ती सांगत फिरू नकोस की मी हे करत आहे, कारण नकारात्मक लोकांची नजर त्याला लागू शकते आणि तुझं काम पूर्ण होण्यापासून थांबू शकतं। तू तुझा कठीण काळ ओलांडला आहेस आणि आता तुझा चांगला काळ सुरू होईल। त्यामध्ये तुला जे काही सुख सुविधा हव्या आहेत त्या सर्व दिल्या जातील, पण त्यानंतर तू उतून जाऊ नकोस, मातू नकोस।
तू ज्या परिस्थितीतून आलास त्या परिस्थितीमध्ये जे उभे आहेत त्यांची मदत करायला विसरू नकोस. आम्ही सदैव तुझ्यासोबत आहोत आणि सदैव राहू, पण तू तुझं कर्म नीट कर आणि आमच्यावर विश्वास ठेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन असे संदेश बनवण्यासाठी. चला तर मग पाहूया कालच्या व्हिडिओला ज्या फर्स्ट कमेंट होत्या त्या स्वामी भक्तांसाठी प्रार्थना करूया. वंदना पाटील, नेहा आनंद घाडगे, रुपेश घेगड, ज्योत्सना घेगड, यशराज, संगीता कमलेश धुमाल, राखी कमलाकर, स्वर्णा आदिती दिनेश शिंदे, नकुसा दोडमणी, वंदना अनिल गिरीश आवटे, अथर्व शिंदे, इशिका, शिल्पा पाटील, सुनील पाटील, सुषमा पवार, विघ्नेश नाईक, स्मिता शिंदे, आरती काकासाहेब मिसाल, विमल चरणकर, विजय चरणकर, सीमा धांडगे, रूपाली अग्रे, ज्योती वायकर, सविता पोगरे, रितू पाटील, सुनीता पाटील, वनू, सोनाली कुंभार, संजय पुळे, साक्षी जगदाळे, नंदिनी शरद जगदाळे, दीपा परेसकर, विल्लीन राखी, देवांश किशोर जगताप, संजय, संगीता चव्हाण, तनुजा जगताप, राहुल पांढरे, संतोषी पांढरे, अपेक्षा, गणेश जाधव, नम्रता जाधव, सुवर्णा वरकुटे, श्याम, कल्पना जाधव, चंद्रमणी जाधव, माधुरी साठे, रूपाली कुंभार, आरती के, महिमा लीला, बाई शिंदे, ज्योती छाया शिंदे, अश्विनी दीपेश पाटील, नंदा पोपट एळे, श्रीकांत संपत चेंडगे, वनिता चेंडगे, सोमनाथ कोळी, दीपाली माधव, ऋतुजा हुंडारे, वैदही रिया जाधव, रवींद्र भोसले, रसिका भोसले, प्रथमेश भोसले, राणी साबळे, मयुरी पाटील, कोमल पाटील, राहुल कोरे, मयुरी शिंदे, शर्मिला माने, मनीषा मानसी, सिद्धेश, कविता वाघ, नेहा उमा, कनिष्का लक्ष्मी भिसे, पूजा पाटील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर सदैव स्वामींची कृपा दृष्टी राहो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. आयुष्यातला कठीण काळ आता ओलांडला आहे, स्वर्ण काळ आता जवळ आला आहे, त्यामुळे थोडा संयम ठेवा. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध खडवी हिमाय.